सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटकामध्ये पुन्हा एकदा। तर मी आज आपल्याबरोबर एक छोटासा माझा व्लॉग शेअर करणार आहे। हरतालिका व्रत मी कसं केलं याबद्दल मी थोडक्यात आपल्याला दाखवणार आहे। आपण बघू शकता मी व्रताची संपूर्ण तयारी करून घेतली आहे। मी वाळूचा महादेव ज्याप्रमाणे आपण सर्व करून घेतो त्याप्रमाणे करून घेतलं आहे। दिवे समया वगैरे मी तेलाचे दिवे तुपाचे दिवे सर्व लावून घेतले आहेत। हळद कुंकू अक्षदा फुलं नैवेद्य धूप आरती आणि पान फूल विड्याचे पानं बेलपत्री अशी सगळी माझी तयारी झाली आहे। आणि सर्वात अगोदर मी दीप प्रज्वलित करून घेतले आहेत आणि आता मी दिव्याची पूजा करते। दिव्याला मी हळद कुंकू आणि अक्षता वाहून फुलं वाहून नमस्कार केला आहे आणि मी पुढची पूजा आता चालू करणार आहे। हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला केलं जातं। हे व्रत पार्वतीने शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलं होतं। ह्या व्रताचं भरपूर पुण्य आणि महत्त्व आहे। सवाष्णी महिला हे व्रत करतात, आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात आणि कुमारिका शिवासारखा पती प्राप्त व्हावा यासाठी शिव आणि पार्वतीजवळ प्रार्थना करतात। म्हणजे चांगल्या जोडीदाराची प्रार्थना शिव आणि पार्वतीजवळ करतात। ह्या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि पूजा झाल्यानंतरच उपवास सोडतात। तर सगळ्यात अगोदर गणपतीचे पूजा करून घेतली आहे मी। गणपतीला आवडणारं लाल फूल दुर्वा आणि वस्त्रमाळ वाहून गणपतीची पूजा करून मी नमस्कार करून घेतला आहे आणि आता मी महादेवाची पूजा करणार आहे। मी महादेव वाळूचा तयार करून घेतला आहे, त्यासोबतच गंगा चंद्र सूर्य पार्वती आणि सख्या अशा पद्धतीनं मी काढून घेतले आहेत वाळूने। आणि अगोदर मी पंचामृतानी स्नान घातली आहे महादेवाला आणि त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घातली आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून मी पूजा करून घेते। आणि ज्याप्रमाणे पार्वतीने सर्व झाडांची फळांची आणि फुलांची पाने वापरली होती त्याच पद्धतीने मी सर्व पाने येथे ओम नमः शिवायचा जाप करत महादेवाच्या पिंडीवरती वाहत आहे। ज्याप्रमाणे ह्या व्रताचं फळ म्हणून पार्वतीला शिवासारखा वर प्राप्त झाला त्याप्रमाणे आपणही व्रत ज्या कोणी आचरतात त्यांना शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद लाभो आणि त्यांच्याही सर्व मनातल्या कामना पूर्ण हो असे आपण शिव पार्वतीजवळ प्रार्थना करूया। मी बेलाचे पान महादेवाला खूप आवडते म्हणून बेलाचे पान थोडेसे जास्त वापरले आहेत आणि अशा पद्धतीनं मी सर्व पाने वाहून घेतलेली आहेत आणि थोडंसं डेकोरेशन म्हणून मी फुलं वगैरे वाहून घेतली आहे। महादेवाला पांढरी वस्त्रमाळ आवडते तर मी पांढरी वस्त्रमाळ वाहिली आहे महादेवाला आणि थोडेसे आणखी फुलं वाहून मी डेकोरेशन करते। सगळ्यात शेवटी मी नैवेद्य दाखवला, आरती केली, धूप दाखवला, नारळ फोडलं, कहाणी वाचली आणि अशा पद्धतीने मी सागरसंगीत पूजा केली आहे। तर आपल्याला माझा व्हिडिओ हा पूजेचा आवडला असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।